हॅलो फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या डेली लाईफमध्ये अशा प्रकारची वाक्ये नेहमी बोलतो. तुझे बोलणे माझ्या समजण्याच्या पलीकडचे आहे. हा प्रश्न माझ्या समजण्याच्या पलीकडचा आहे. ही समस्या त्याच्या समजण्याच्या पलीकडची आहे. तो माणूस माझ्या समजण्याच्या पलीकडचा आहे. तर अशा प्रकारची वाक्ये इंग्रजीमध्ये कशा प्रकारे बोलायची ते आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर त्यासाठीचा फॉर्म्युला आधी आपण समजून घेऊया. बघा, माझ्या समजण्याच्या पलीकडचे, यासाठी बियॉन्ड माय अंडरस्टँडिंग ह्या प्रकारचे आपण इंग्लिश स्ट्रक्चर वापरतो. मग फॉर्म्युला काय बरे होईल बघा. सुरुवातीला सब्जेक्ट, त्यानंतर हेल्पिंग वर्ब आणि त्यानंतर बियॉन्ड माय अंडरस्टँडिंग. म्हणजे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस बियॉन्ड माय अंडरस्टँडिंग. तर अशा प्रकारे या फॉर्म्युलाचा उपयोग करून तुम्ही ही वाक्ये अगदी सहज इंग्रजीमध्ये बोलू शकतात. चला तर त्याची आपण काही एक्झाम्पल पाहूया. तुझे बोलणे माझ्या समजण्याच्या पलीकडचे आहे. युअर टॉक्स आर बियॉन्ड माय अंडरस्टँडिंग. युअर टॉक्स आर बियॉन्ड माय अंडरस्टँडिंग. हा प्रश्न माझ्या समजण्याच्या पलीकडचा आहे. This question is beyond my understanding. This question is beyond my understanding. ती समस्या तिच्या समजण्याच्या पलीकडची आहे. That problem is beyond her understanding. That problem is beyond her understanding. गणित तिच्या समजण्याच्या पलीकडचे आहे. Maths is beyond her understanding. Maths is beyond her understanding. बुद्धिबळ हा खेळ त्याच्या समजण्यापलीकडचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य इंग्रजीमध्ये तुम्ही कशाप्रकारे बोलाल ते खाली कॉमेंट्स करून मला नक्की सांगा. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकन प्रेस करून नोटिफिकेशन देखील ऑन करा. टिल देन कीप वॉचिंग, कीप लर्निंग. थँक्यू.